यस, पहिलं षटक पावरप्लेच्या पहिल्या षटकाला होते सुरुवात गोलंदाजी मार्कवर, मात्र तळेखार टीम कडून तेजस काटकर राउंड सम्सला बॅकवर्डला जाऊन अप्परकट करण्याचा प्रयत्न आणि फास्ट स्लिप कडे मात्र हा झेल, पहिलाच बॉलवर मोठा हादरा इथे मात्र सहन करावा लागेल. आयांश इलेव्हन जी जी स्पोर्ट्स वाकण टीम सलामीवीराला शून्यावर गमावतोय. ऋषी भोईर बॅक टू द पवेलियन. राऊंड सम्स न गोलंदाजी करतोय तेजस काटकर. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी दिली होती, बाउन्स दिला होता अप्परकट करण्याचा प्रयत्न पाठीमागे. आपण पाहिलं शॉर्ट दरम्यानकडे हा सोपा झेल देऊन मात्र तो बाद झालाय. खराब सुरुवात झाले अगोदरच आपण पाहिलं तर टीम मध्ये केतन मात्र आलेला नाहीये. राष्ट्रवादी चषक खेळतोय आणि कुठेतरी ती एक पितर म्हणेन संधी असेल ती तळेकर संघाला. केतन म्हात्रेचं स्क्वाड मध्ये नसणं सध्याच्या घडीचा बायकर मॅन, 32 बाईक्स, 4 फोर व्हीलर एवढी कमाई केलेला हा खेळाडू, परंतु आज एक मोठी स्पर्धा तो खेळतोय. जाऊया गोलंदाजाकडे पुन्हा एकदा. तेजस जितेशसाठी हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या तयारीमध्ये होता. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ विकेट कीपरकडे. दुरूनच खरं तर चढचढ करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अँगल क्रिएट करतोय गोलंदाज तेजस काटकर. एज लागले, बॉल चाललाय तो अगदी थर्डमॅन बाउंड्रीलाईनच्या दिशेनं आणि सरळ चाललाय सीमारेषा पार. 4 धावांकरता धावसंख्येला सुरुवात होत असताना धावसंख्येचा श्रीगणेश झालाय तो जितेशच्या बॅटमधून आलेल्या या चौकारानं. जितेश भोईर दुसऱ्या बाजूला, जीत भोईर. तेजस काटकरला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली होती. ऋषी भोईरला मात्र त्यानं बाद केलं होतं. मुरुड तालुक्यामधील हा संघ आहे, यंदाच्या वर्षी किंजल ट्रॉफीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगला चेंडू होता यावेळेस, समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला. बॉल बीट करून गेला, पटकन कळलंच नाही जितेशला आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. यानंतरच्या मॅच मध्ये तुम्हाला गोरसई संघ पाहायला मिळेल. अकुटप्याचा बॉल पुल केलाय, संधी आहे परंतु थोडासा अंदाज मात्र चुकलाय स्क्वेअर लेग फिल्डरचा. जास्त पुढे गेला आणि तदनंतर पुन्हा मागे फिरून पाहत होता, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. तोपर्यंत 2 धावा सुद्धा मिळाल्या त्या वाकण संघाला. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर, 6 ऑन बोट. जीत भोई नॉन स्ट्राईक येणलाय, हेच करावं लागेल तळेकर संघाला. जीतला स्ट्राईक पासून रोखावं लागेल, आतापर्यंत तरी त्याला स्ट्राईक मिळू दिली नाहीये. यावेळचा हा फटका, पुलचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं. पाहूया तिथे धावा किती मिळतील. यस, पंच इशारा करत असताना सम मॅक्झिमम नाव षटकार येतोय. 6 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. जितेशच्या बॅटमधून येतोय हा षटकार, टोटल 12 12 रन बोट, 12 धाबा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला शुभेच्छा येतात समीर पवार, प्रिन्स फोटोग्राफी वयाळ. आई 11 तेरवली चषकाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 12 धावा, नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकाला मात्र होईल सुरुवात स्वप्नील काटकर. तो सुद्धा राऊंड स्टम्प्स न आलाय. जितनं पहा बॉल ढकललाय अगदी सिली मिड ऑफ कडे, सिंगल येते. एकेरी धावेनं सुरुवात तर केले त्यानं. जीत भोईर मोठं नाव आहे. वाकण टीम घडवले खरं तर या नावानं. केतन म्हात्रे, जीत भोईर, अगोदर मोतीराम आपण पाहिले.
चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक्सलंट ड्राईव्ह थ्रू कबस. जितेश भोईरच्या पॅटमधून येतोय हा खणखणीत असा चौकार. चौकारांना टोटल मात्र पुढे सरकेल. 17 ओव्हर बोर्ड, 17 धावा. थोडासा बाहेर पिच केला होता मी तर म्हणेन, थोडा रूम दिला होता तो गोलंदाज स्वप्नील काटकरनं आणि त्याचाच फायदा मात्र उठवला तो जितेश भोईर. हार्ड हिट बॅटर आहे आणि आज मात्र थोडीशी संधी वरच्या क्रमांकावर मिळाले आणि त्याचा फायदा मात्र उठवत असताना चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत येताना दिसल्यात. बॅकफुटला जाऊन पोल केलाय, स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने बॉलला काढलाय. क्षेत्ररक्षक घेतोय डीप मधून, तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. सुंदर रनिंग पटी द विकेट. या दोन धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. हळूहळू चांगली इनिंग डेव्हलप करत असताना आपल्याला पाहायला मिळेल तो जितेश भोईर. तोपर्यंत आपण पाहिलं तर दोन चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून, दोन वेळा डबल्स आल्यात आणि अशा पद्धतीनं धावसंख्येला आकार मात्र दिलाय, कारण ऋषी भोईर शून्यावर बाद झाला होता. अकूट टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, बॉल चालला स्क्वेअर लेगला, झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. दुसरा हादरा अयांश इलेव्हन जी जी स्पोर्ट्स वाकण टीमला. जितेश भोईर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला सुरज शेडगे करवी आणि दोन हादरे दिलेत ते वाकण टीमला. चौथ्या क्रमांकावर अविनाश भोईर येतोय. अयांश इलेव्हन जी जी स्पोर्ट्स वाकण टीम कडून पहिल्या दिवशी आपण पाहिले या स्पर्धेच्या जय मल्लार वाशिवली हा संघ सुपर फोर मध्ये क्वालिफाय झालाय. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर मैत्री विलीन विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई उरण पूर्व विभागामधील संघ क्वालिफाय झालाय आणि कालच्या दिवशी आपण पाहिलं जय हनुमान मोठा खांदा हा संघ मात्र क्वालिफाय झालाय. हो, जबरदस्त बॉल होता, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला यावेळेस मात्र. डॉट बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत दोन फलंदाजांना बाद केले तळेकार संघानं आणि बॉलिंग चांगली होते विशेषतः. काही एक दोन चेंडूंचा अपवाद वगळला, राऊंड स्टम्प्सनं अगदी प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असताना. यावेळेसही बॉल हुक करण्याचा प्रयत्न नाही कनेक्ट झाला. आणखीन एक वेगवान बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीमध्ये, उसळी दिली होती यावेळेस मात्र स्वप्नील काटकरनं आणि उभं ठेवलं ते अविनाश भोईरला. दोन चेंडू त्याला बिलकुल समजलेच नाही, कळलेच नाही स्वप्नीलचे हे चेंडू आणि दुसरं षटक सुद्धा या ठिकाणी समाप्त झालंय. या ओव्हरमध्ये स्वप्नील काटकरनं धावा दिला त्या 7, दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर अयांश इलेव्हन जी जी स्पोर्ट्स वाकण संघ, 2 बाद 19 धावा, 19 लॉस ऑफ 2 विकेट. स्पीडअप करत राहा, आज थोडंसं उशिरानं चाललोय या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर आज पहिली मॅच उशिरानं सुरुवात झाली, चेंज द गेम वडवली ब संघ उशिरा पोहोचला होता. खरं तर अनेक ठिकाणी तो खेळत होता, त्यानंतरचं मोठं अंतर पार करून इथपर्यंत आला, त्याच्यामुळे आज स्पर्धेला मात्र थोडंसं उशीर लागला. इथे पहा विकेट कीपर यावेळेस मात्र खरं तर विजय घाणेकर, नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम विजय घाणेकर. सरपंच आहेत तळेकार ग्रामपंचायतीचे, परंतु अशा फलंदाजाला खरं तर झेल सोडलाय, सगळ्यात विस्फोटक फलंदाज ओळखला जातो. पहा चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, इथून मात्र थोडासा खाली सुद्धा राहिला. जीत भोईर एक मोठं नाव आहे कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटमधील, ज्यानं अनेक वर्ष आपण पाहतोय सातत्य मात्र टिकवलंय क्रिकेटमध्ये, कन्सिस्टन्सी परफॉर्मन्सेस दिलेत प्रत्येक मॅचमध्ये स्पर्धेमध्ये. ओ इथे मात्र पहा गोलंदाजाला संधी होती, तेजेशच्या हातामधून निसरला हा चेंडू. खरं तर मिसटायमिंग झाला होता, टोला कदाचित लागला होता, एज लागली होती त्या ठिकाणी,
आणि इथे रन एक मिळते. थोडंसं अडखळत सुरुवात झाली जित भोईरची, परंतु कधी फॉर्ममध्ये येईल त्याचा नेम नाही आहे. धावसंख्या 20 वर पोहोचले, 20 रन्स. जितेशनं 18 धावा केल्या, सर्वाधिक धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, म्हणूनच या धावसंख्या स्कोरवर दिसते. चांगला फटका यावेळेस, मात्र थोडासा हेलिकॉप्टर लुक घेण्याचा प्रयत्न मात्र केलाय. अविनाश भोईरच्या बॅटमधून येतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं, हा दर्जेदार फटका, षटकार, कमालीचा फटका यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. थोडासा मघासपासून जो दबाव निर्माण केला होता तळेकार संघानं, तो दबाव हटवण्याचा प्रयत्न मात्र या फलंदाजानं केलाय. अवीच्या बॅटमधून षटकार, तेजस काटकर आरपीएल मध्ये सुद्धा पाहिलं होतं या गोलंदाजाला आपण. इथे चान्स आहे, जास्त उंच गेलाय, स्वतः गोलंदाज धावलाय आणि वॉट अ कॅच, अप्रतिम झेल, कॅच ऑफ द नाईट. वारंवार पहावी असाच हा झेल मात्र या ठिकाणी. आम्हाला सुद्धा एका क्षणाला असं वाटलं होतं हा बहुतेक ड्रॉप होईल, आणि मलाच नाही तर बऱ्याच जणांना असं वाटलं असेल, परंतु काय अप्रतिम झेल. पाहू शकता तुम्ही रिप्ले मधून 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या माध्यमातून हा झेल पहा, कम्माल कम्माल केले. आणि जेव्हा असे एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स आपण देतो ना, तेव्हा बाकीच्यांचा सुद्धा पूर्ण टीमचा आत्मविश्वास एखादा फिल्डर आपला वाढवत असतो. आणि स्वतःच्या गोलंदाजीवर बराच धावला आणि चेंडूसुद्धा खूप उंच गेला होता, शेवटपर्यंत मात्र चेंडूवरची नजर त्यानं हटवली नाही आणि एक चांगला झेल आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला तो तमाम क्रीडा रसिकांना. इथे फलंदाज बाद झालाय, तो अविनाश भोईर षटकार आला होता, परंतु तदनंतर त्याला परतावं लागलं. ही तिसरी सफलता मात्र मिळवली ती जय बजरंग तळेखार बी या संघानं. तेजस काटकर पुन्हा एकदा सज्ज होतोय, किरण मात्र येतोय, केतन मात्रेचे बंधू सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. फक्त पहा हलक्या ताना स्टिअर केलं होतं बॉल, कवचकडे ढकललं, सिंगल येते, एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या एक ने पुढे जात असताना 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव आपल्याला पाहायला मिळतात त्या 27. पहिली मॅच आपण पाहिली 53 धावांचा पाठलाग झाला नाही, पराभूत व्हावं लागलं होतं. चेंज द गेम वडवली ब संघाला, 54 धावा करायच्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 50 पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, 49 टार्गेट होतं, परंतु तेही टार्गेट मात्र पूर्ण करता आलं नाही भूमी 11 मांडा संघाला. एकंदरीत काय, पहिल्या 2 मॅचेस आपण पाहिल्या तर पहिल्यांदा बॅटिंग करणारे संघ जिंकलेत आणि इथे धावसंख्येचा पाठलाग करायला प्रचंड अडचणी निर्माण होतात. एकंदरीत या मैदानाची आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली, जॉग्राफिकल कंडिशन्स पाहिली, थोडंसं कठीण होतं या थंडीमध्ये सुद्धा धावांचा पाठलाग करणं, परंतु त्यासाठी इथून 2 ओव्हर्समध्ये या जोडीला मात्र धावा कुटाव्या लागतील आणि दोनही दिग्गज फलंदाज खेळपट्टीवर आहेत. किरण यावेळेस मात्र समोर मारतोय आणि इथे सरळ फिल्डरच्या हातामध्ये, इथून मात्र परतावा लागेल. आणखीन एक महत्वपूर्ण सफलता यावेळेस मात्र अर्जित करत असताना गोलंदाज मनोज आणि किरण मात्र बाद झालाय. सध्याच्या खडीला त्याच्या बॅटमधून जास्त धावा निघत होत्या वाकडन टीमसाठी, त्याला मात्र परतवलंय. जित भोईरचा झेल सोडला होता 0 वर, परंतु जित भोईर नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि त्याच्यावर आता मात्र संपूर्णपणे या मॅचची जबाबदारी येऊन पडले. आजपर्यंत अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्यात त्या जित भोईरनं, अशक्यप्राय अशी आव्हानं त्यानं मोडीत काढलेत आजपर्यंत. आणि म्हणूनच आज वाकण संघाला मात्र सोन्याचे दिवस आणलेत, त्यासाठी या सगळ्याच खेळाडूंची प्रचंड मेहनत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश येत आहेत, गोलंदाज सय्यार. यावेळेचा हा चेंडू थोडासा शरीरभेदी गोलंदाजी पाहायला मिळाली, पटकन जाऊन शरीरावर आदळला होता चेंडू आणि तोच इशारा लेग बायचा करत असताना अंपायर, एक अतिरिक्त धाव, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28 या आकड्यावर.
28 जीवनदान मिळालंय या मॅचमध्ये जीत भोईरला. आणि आता मात्र जीत भोईर ही एकमेव आस आहे वाकण टीमकडून, कारण केतन मात्र या स्क्वाडमध्ये नाही आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये तळेकर संघ चांगला परफॉर्मन्स दिला आत्तापर्यंत, परंतु जीत भोईरमध्ये आहे. ऑन साईडला ढकलले बॉलला, पाहूया स्क्वेअरलेकडे चेंडू जात असताना पहिली धाव वेगानं दुसऱ्यासाठी प्रयत्न थ्रो येईपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट पहागे दिसपाट होते. दोन धावा पूर्ण होतील, या दोन धावेनं 30 वर जाऊन पोहोचलाय. इथून 45 आसपास जर धावा आल्या ना तर तळेकर संघाला सुद्धा जड जाऊ शकतो हा सामना, एवढी ताकद आहे वाकण टीमकडे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मनोज, यावेळेस मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय ऑन साइड ला. इट्स अ ह्यूज वन, जीत भोईरच्या बॅट मधून येतोय षटकार. आणि यासाठी सर बोलत होतो सोडलेला सोपा झेल, परंतु जीत भोईर म्हटला की सगळ्यात मोठा फलंदाज आहे, नामवंत अष्टपैलू खेळाडू ठाणे जिल्ह्याचा. आणि आता मात्र त्याला कळून चुकलंय फार मोठी जबाबदारी आहे, कारण प्रमुख फलंदाज बाद झालेत, केतनचं आज स्क्वाडमध्ये नसणं आणि त्याच्यावर आलेली जबाबदारी. तो लिलया पार करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 36 या आकड्यावर, 36 ऑन बोर्ड मनोज घाणेकर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतील समो जीत भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेटनं आणखीन एक फटका मात्र पाहायला मिळतोय ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं जीत भोईर. आणखीन एक बहारदार फटका षटकार, लगातारचे दोन षटकार आणि या दोन षटकारांच्या सहाय्यानं टीमची टोटल 42 या आकड्यावर, 42 रन्स ऑन बोर्ड नाव. 50 आसपास धावसंख्या गेली तर पहिल्या दोनही मॅच मध्ये धावांचा पाठलाग झाला नव्हता. इथे संधी दिली मी तर म्हणेन जीतला. पहिले तीन षटक नक्कीच तळेकर संघासाठी चांगली पडली होती, कारण विकेट्स प्राप्त केल्या होत्या, तब्बल 4 फलंदाजांना मात्र बाद केले आतापर्यंत, परंतु जीत भोईर हा एक मोठा अडथळा आहे तळेकर साठी. आणखीन एक लॉंग ऑनच्या वरतून पुन्हा एकदा जीत भोईरच्या बॅट मधून येतोय सलगचा 3रा षटकार. क्लास बॅटिंग परफॉर्मन्स आज मात्र देत असताना जीत भोईरनं ही धावसंख्या मात्र पोहोचवली तब्बल 48 या आकड्यावर. आई 11 डेरवली आयोजित या स्पर्धेमध्ये पहिल्या तीन षटकानंतर च्या ठिकाणी धावा आपल्याला पाहायला मिळत होत्या 27, परंतु हे षटक मात्र महागडे ठरलं. तब्बल 3 षटकार 21 धावा या ओव्हर मध्ये मात्र आल्या. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये 27, चौथ्या षटकामध्ये 21, अशा 48 जावा धाव फलकावर. पाचवा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विजय येत आहेत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा इथून मात्र ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. एक्झॅक्टली काय घडलंय, हलकीशी अपील त्या ठिकाणी, लेग बायचा इशारा येतोय. एकोणपन्नास जाबा आतापर्यंत धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या मित्र म्हणेन झाले, पण मागच्या मॅचमध्ये 49 धावांचा पाठलाग करता आला नव्हता भूमी 11 मांडा या संघाला. त्याच्या अगोदर 54 धाबा करायच्या होत्या चेंज द गेम वडवली ब संघाला, त्यांना सुद्धा झाल्या नव्हत्या.
यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स पहा किती मिळाला आहे. उसळी घेणारा चेंडू, इट्स अ अनप्लेबल डिलिव्हरी आणि तोच इशारा करत असताना अंपायर विशाल पाटील सर फर्स्ट वॉर्निंग सुद्धा दिली जाईल गोलंदाजासाठी. सिंगल रन अर्धशतक धावफलकावर वाकड संघाचं, 50 धावा कंप्लीट झाल्यात. 50 अप दिनेशजी पाटील साहेब कसळकण यशस्वी पॅकर्स पुरस्कर्ते. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं, आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. समोर समोर लॉफ्ट केलाय, व्हॉट अ शॉट, फॅबुलस स्ट्रोक, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलं या बॉलला, सर सीमा रेषा पार उत्तुंग षटकार. लगातारचा चौथा षटकार आलाय जीत बोईरच्या पॅट मधून. पहा चेल सुटल्यानंतर रौद्र रूप धारण केलंय आणि हे रौद्र रूप मात्र घायाळ करणारं ठरलंय ते तळेकार संघासाठी. एक झेल, एक झेलची किंमत मात्र आता मोजावी लागते ती तळेकार संघाला. इथे मात्र पाचवा येतोय की काय या सिरीज, इट्स अ मॅक्झिमम नाव. सलगचा पाचवा षटकार, पाच बॉल आणि पाच षटकार मारण्याचा महापराक्रम केलाय तो जीत बोईरनं. आणि आज मात्र आई इलेव्हन डेरवली आयोजित या नाईट स्पर्धेमध्ये मोठा इतिहास रचला जाणार का. या नाईट स्पर्धेमध्ये मात्र जीत बोईर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा मात्र केला जाणार का पाहूया. इथे फटका गेलाय उंच हवेमध्ये, बॉल पाहूया कुठे चाललाय. आणि सेकंड अटेम्प्टला मात्र हा झेल टिपला जातोय. 5 बॉल 5 षटकार मारत आपल्या टीमला मात्र एक बढत निर्माण करून दिले ती जीत बोईरनं. आणि अखेरीस सुटकेचा निश्वास टाकला असेल तो तळेकार संघानं, कारण जीत बोईर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. परंतु बाहेर येण्यापूर्वी 5 षटकार मारत तब्बल 34 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. आणि संघ अडचणीमध्ये असताना संकटमोचक म्हणून पुन्हा एकदा त्याची इनिंग मात्र पाहायला मिळाली. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, कमालीची बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल आत्तापर्यंत 60 ऑन अ बोर्ड. तळेकार मुरुड संघाला मात्र धावा आतापर्यंत धाव फलकावर. समोर खेचला यावेळेस मात्र फटका लॉंग ऑन कडे जात असताना. सिंगल तर पूर्ण, दुसरी सुद्धा पूर्ण झाले, तिसऱ्यासाठी प्रयत्न सुरू होते. 2 धावा मिळतील रेफर केले, तिसऱ्या पंचाची मदत मात्र या निर्णयासाठी घेतली जाईल. पण या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 64. परंतु पाहूया एक्झॅक्टली काय कॅमेरामध्ये काही चाललंय. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम, राज पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम मेहनत घेतात त्या स्पर्धेसाठी. टर्नआउटचा कॉल आहे. तर दिनेशजी पाटील साहेबांचं या मंचावर आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. टेनिस क्रिकेट जगतामधील एक यशस्वी पॅकर म्हणून त्याची भूमिका राहिले. अनेक वेळेला आपल्याला संघ पाहायला मिळाले, अनेक खेळाडूंना खरं तर प्रसिद्धी दिली या नावानं. आजपर्यंत एक चांगला प्लॅटफॉर्म उभा केला, अनेक खेळाडू पनवेलमध्ये, रायगडमध्ये, ठाण्यामध्ये सुद्धा खेळवले या पॅकरनं, एक मोठं नाव आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी संपर्क करा आपण. धनेश इलेव्हन गोरसई ब आणि त्यांच्या विरोधामध्ये राज वॉरियर्स चांभारली. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी या, चांभारली विरुद्ध गोरसई ब
अशी मॅच पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मदत मात्र निर्णयासाठी घेतली जाते. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये हिरावण भोसले सर आहेत. तर नॉट आउट इज अ कॉल. सिक्स्टी फोर, 64 धाबा झाल्या धाव फलकावर आणि इथून मात्र असेल तो शेवटचा चेंडू. विजय खाणेकर गोलंदाजी मार्गवर. सुरुवातीला फार चांगली बॉलिंग पाहायला मिळाली तेजस आणि स्वप्नील कडून विशेषतः. समोर लॉफ्ट केलंय बॉलला लॉंग ऑफ कडे, फिल्डर आहे त्या ठिकाणी, झेल टिपला जातोय स्वप्नील करबी आणि फलंदाज होतील बाद. इथे 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 64 रन्स ऑन अ बोर्ड, 64 धाबा, 65 धाबांची गरज असेल या मॅच मध्ये. शेवटचे आपण पाहिलं तर शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये तळेखार संघानं 37 धाबा मोजल्या, 37. 5 षटकार जीत भोईरचे वाचले असते तर आता किती धाबा असत्या हा विचार मात्र तळेखार संघाचे पाठीराखे सुद्धा करत असतील. त्यामुळे एक एक झेलची किंमत फार मोठी आहे. तर धनेश लोन गोरसे ब संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. हार्दिक असं स्वागत आहे तुमचं पनवेल तालुक्यामध्ये पुन्हा एकदा. आणि आज नाईट स्पर्धेमध्ये I-11 डेरोली आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे. त्यांच्या विरोधामध्ये राजमौर्य, श्वेता देव, चांभारले हा संघ पाहायला मिळेल. रजत मुंडे तर स्वागत केलं जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय दिनेशजी पाळीसाहेब सळकण यांचा सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करतोय सूरजजी शेळके त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. टेनिस क्रिकेट जगतामधील एक यशस्वी पॅकर म्हणून त्यांची भूमिका राहिले. अनेक खेळाडूंना त्यांनी आजपर्यंत प्रसिद्धी झोतात आणले, प्रकाश झोतात आणले. त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या टीम वाकण. त्याचप्रमाणे अनंता पाटील साहेब, सुरेश पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. यावं आपण मंचावर. 65 धावा करायच्या, त्या 65 धावा मात्र कशा पद्धतीनं चेस केल्या जाणार. इथून मात्र तळेकार मुरुड बराच दूरवरचा प्रवास करत खरं तर या ठिकाणी उपस्थित झालाय. आणि इथून मात्र त्यांची सुद्धा बॅटिंग पाहण्यासाठी सगळे खरं तर आतुर आहेत कारण नवीन संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. यंदाच्या वर्षी किंजल ट्रॉफीमध्ये नवीन परिवला दिसला, त्यावेळेस तालुकानिहाय संघसुद्धा पाहायला मिळाला, ग्रामीणचा संघसुद्धा पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा तो संघ पाहायला मिळतोय, त्यामुळे यावर्षी बऱ्याच वेळेला तुम्हाला हा संघ पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आणि जशी होईल या इनिंगला सुरुवात ऐकणार होत आपण दुसऱ्या सत्रामध्ये. शुभम म्हात्रे यांचा आवाज, थँक्यू. तर आमचे मान्यवर धरमजी इजारे साहेब, त्याचप्रमाणे रुपेश शेळके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फर्स्ट पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी त्यांनी पुरस्कृत केले, त्यांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार सुद्धा व्यक्त करतोय. तर स्वागत आहे, जाऊया मॅचच्या दिशेनं दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया आपण शुभम म्हात्रे यांचा आवाज, थँक्यू. तत्पूर्वी टॉस केला जाईल या ठिकाणी. टॉस केला जाईल. बिग फाइट ज्या लढतीकडे मात्र टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. धनेश इलेवन गोरसे ब भावेश पवार एवन पवनचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र राजवारी श्वेता देव आपल्या खालापूर तालुक्यामधील संघ चांभारली आणि त्यांच्यामध्ये होते टॉस. दिनेशजी पाटीलसाहेब कसळकण यांच्या शुभासे या सामन्याचा. नाणेफेकीचा कौल संपन्न होत असताना तो टॉस जिंकलाय तो राजवॉरियर सांभारली संघानं.
मॅच संपल्यानंतर लगेच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा. तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे, ऐकूया शुभम यांना. हॅलो, धन्यवाद दीपक पाटील सर. दुसऱ्या सत्राला इथून सुरुवात होती आहे. फलंदाजीसाठी आपण बघतो सलामीची जोडी मैदानात येते आहे. तेजस काटकर आणि सूरज शेडे. पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाज जीत भोईरचा. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. 30 चेंडू आणि विजयासाठी तलेखर टीमला 65 धावसंख्येची गरज आहे. भरपूर मोठी धावसंख्या इथून चेस करायची आहे. परंतु सुरुवात तेजस काटकर या फलंदाजाला आता सुरुवात चांगली देणं गरजेचं असेल. आहा, जबरदस्त काय तो फटका खेचलाय. ऑफ साईडला आला अगदी आणि लेग साईडला मात्र चेंडू फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे. तेजस काटकरच्या बॅटमधून येतोय हा या इनिंगचा पहिला षटकार. उत्तमजी शेळके साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील स्टेजवरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी षटकार ठोकलाय तेजसनं. वा, आणखीन एक चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न होता. इथून आपण बघतोय अगदी विश्वजीत मात्रे दापोली टीमचा त्याची आठवण करून देणारी ही फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी बसून फटकेबाजी आणि ह्या चेंडूवरती देखील तसाच प्रयत्न होता. परंतु इथून मात्र फटका फसलाय. निर्धाव चेंडू होतोय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सरळ जातोय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. इथून मात्र एक सिंगल मिळतीय आणि सिंगल धावेच्या बरोबरीनं तलेखर टीमच्या धावा झाल्या. त्या धावफलकावरती 7 धावा. अच्छी आपण बघतो ही पहिल्या फेरीतली तिसरी लढत. या चेंडूवरती देखील फटका फार चांगला आहे. गोळीच्या वेगानं चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होईल. येतोय हा चौकार. इथून मात्र सुदर्शन सर सुरुवात चांगली केली आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल ती जय बजरंग तलेखर बी टीमची. जय बजरंग तलेखर बी आणि त्यांच्या विरोधात वाकलन. पुढे शा ऑन साईडला फटका खेचून काढलाय. एक धाव कम्प्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रचंड प्रयत्न आणि दुसरी धाव देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंच्या माध्यमातून मात्र आपण या मॅचमध्ये बघतोय. इथून मात्र 2 धावा देखील झाल्यात कम्प्लीट आणि टोटल धावा लागल्या 10 फलकावरती. त्या बिनबाद 13 धावा. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. 13 धावा 10 फलकावरती लागल्यात. आता 24 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 52 धावसंख्येची गरज. तत्पूर्वी संकेतजी शिरके साहेबांना देखील विनंती असेल. आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्ग वरती येतोय. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन उदेश पाटील. पहिल्या षटकामध्ये 13 धावा या धावफलकावरती लागल्यात. उर्वरित आता 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 13.00 सरासरीनं 52 धावसंख्येची गरज. 24 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज तेजस. पहिला चेंडू हुक केलाय बॉलला आणि हा चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय हा दणदणीत षटकार. आता फार मज्जा येईल सुदर्शन सर या मॅच मध्ये. कारण ठोसा ठोसा अगदी जशी सुरुवात आपण बघतोय जसा शेवट जीत भोईरने केला होता 5 षटकार त्यानं लगावलं होतं तशी फलंदाजी या ठिकाणी आता तेजच्या माध्यमातून आपण बघतोय. आता ज्या ठिकाणी चेंडू गेला ना तिकडे बरेचसे प्रेक्षक आतमध्ये बसले. त्यांना विनंती आहे की आपण त्या पट्ट्याच्या बाहेर बसा प्लीज. प्लीज बसा. बरेचसे प्रेक्षक त्या क्षेत्रामध्ये बघा आतमध्ये बसलेले आहेत. 24 कॅमेरा फिरवा तिकडे स्क्रीनवर घ्या. यस, थँक्यू सो मच. थँक्यू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती आलाय हा षटकार.
हा चेंडू पुनशा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता तेजसचा, आता मात्र चकवलंय गोलंदाजानं, आता ओळखलंय की ऑफसाईडला चेंडू मात्र त्याने फेकला आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. उदेश पाटील हा दुसरा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती वाकलन टीमसाठी. नेक्स्ट बॉल लेफ्टआर्म गोलंदाज, हा चेंडू खूप टप्प्याचा थोडासा चेंडू होता, इथून मात्र विकेटची चान्सेस होती, डायरेक्ट हिट केला होता आणि कदाचित मोठी विकेट जाण्याची इथून चान्स होती, परंतु चान्स मात्र गमावली आहे. एक सिंगल धाव मात्र इथून मिळते आहे आणि सिंगल धावेच्या बरोबरीनं धावा लागल्या त्या धाव फलकावरती 20 धावा. या धावफलकावरती लागल्या, चांगली सुरुवात झाली आहे तलेखर बी टीमची. हा चेंडू आता जबरदस्त चेंडू अगदी खोळात टाकलाय, चांगली गोलंदाजी उद्देशन या षटकामध्ये मात्र केली. या पहिल्या षटकामध्ये जरूर 13 धावा आल्या होत्या, त्यानंतर उद्देशच्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता फलंदाज तेजसनं, परंतु नंतर कम बॅक केलाय, नंतर चांगली गोलंदाजी केली आहे. उसली पडल्यानंतर थोडासा बाहून गेलतोय चेंडू आणि इथून मात्र बाटकट लागतीय, फलंदाज होईल बाद, सुरज शेडगे होतोय या ठिकाणी बाद. तत्पूर्वी सचिन पाटील आणि गणेश पाटील बोर्ले गावचे व्यक्तिमत्व, त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. सूरजदादा शेळके यांच्या वतीनं त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. न्यू मॅन अँड नवीन फलंदाज मैदानावरती येतोय वन डाऊनच्या पोझिशन साठी विजय घाणेकर. नवीन फलंदाज आता मैदानात आलेत विजयजी घाणेकर, अर्थातच तलेखार या टीमचे ते सरपंच आहेत. ग्रामपंचायतचे सरपंच आहेत ते. हा चेंडू हलक्या त्यांना बॉलला पुश केलाय, इथून एक सिंगल धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील झाल्यात कंप्लीट. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. पहिला चेंडू अगदी रक्षात्मक पवित्राने फक्त चेंडू खेळून काढला, ढकलला फक्त हा चेंडू आणि इथून 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. दुसरं षटक मात्र संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा लागल्या धावफलकावरती 22 धावा. येणारे 18 चेंडू आणि आता 43 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग नकोय आपल्याला, स्पीडअप करा. 18 चेंडू आणि आता 43 धावसंख्येची गरज आहे. तेजस काटकर हा फलंदाज फार चांगली फलंदाजी करतोय मैदानावरती, अगदी त्यानं 2 षटकार लगावलेत, परंतु ते 2 षटकार काय शैलीमध्ये लगावलेत, अगदी ऑफसाईडला शफल झाला, ऑफसाईडहून चेंडू उचलला आणि तो मात्र त्यानं डीप मिड विकेट झोनच्या बाहेर फेकून दिला. जबरदस्त फलंदाजी त्याची या मॅचमध्ये पाहायला मिळाली आहे आणि ही फलंदाजी त्याला शेवटपर्यंत आपल्या टीमसाठी आता दाखवावी लागेल. नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवरती उमेश भोईर. गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवरती उमेश राईट आर्म राऊंड द विकेट न 18 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू अगदी बॅटच्या फ्लो मध्ये येतो हा चेंडू, अचूक थ्रो देखील झालाय, इथून मात्र एक सिंगल धाव मिळते आहे. फटका चांगला होता सुदर्शन सर, परंतु क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती आला, चेंडूला चांगल्या रीत्या त्यानं गॅदर केलं, थ्रो देखील अचूक केला आणि इथून मात्र एक सिंगल धाव मिळाली आहे. सिंगल धावेच्या बरोबरीनं धावा लागल्या धाव फलकावरती 23 धावा. 17 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू चकवलाय फलंदाजाला, अगदी आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा अँगल वाईज असा बाहेर निघाला आणि इथून मात्र निर्धाव चेंडू पडला जातोय.
16 चेंडू आणि आता 42 धावसंख्येची गरज आहे. आव्हान थोडं थोडं आता जसं जसे डॉट चेंडू येतील तसं तसं आव्हान थोडंसं जड होत जाईल. ते जय बजरंग तलेकर बी टीम साठी. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, एलिव्हेशन थोडंसं कमी मिळतंय. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि इथून मात्र दुसरा धक्का लागेल तो जय बजरंग तलेकर बी टीमला. नवीन फलंदाज येतो मैदानावरती उमेश घाणेकर. 15 आणि 42 असं समीकरण आता येऊन ठेपलंय. खऱ्या अर्थानं आपण बघतोय दोन फलंदाज बाद झालेत, परंतु ज्याच्यावरती पूर्ण टीमची जिम्मेदारी आहे तो तेजस काटकर मात्र अजूनही मैदानात आहे. क्षमता स्किल भरपूर आहे त्याच्याकडे आणि त्याने ती क्षमता त्याचं स्किल या पहिल्या षटकामध्ये दाखवलं देखील षटकार ठोकून. उमेश स्ट्राईक एंड वरती खेळतोय. हा चेंडू देखील हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. फलंदाज होईल इथून तिसऱ्या क्रमांकाचा बाद. उमेश भोईर या गोलंदाजाने या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी केली आहे. दोन विकेट मिळवल्यात आणि आता धावांवरती देखील त्यानं लगाम लावलाय. नवीन फलंदाज येतो मैदानावरती. भारत घणेकर, जरा स्पीड अप करा पंच. चौथा चेंडू आणि आता 42 धावसंख्येची गरज आहे. उमेश भोईरचं हे षटक मी तर म्हणेन थोडस मॅचला टर्न देणारं षटक आलंय. चांगली गोलंदाजी त्याने या षटकामध्ये केली आहे. दोन फलंदाजांना बाद केलंय आणि एकही मोठा फटका अजूनपर्यंत तरी त्याने खाल्ला नाहीये. फटका फार पॉवरफुल लगावलाय ऑफसाईडला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव कम्प्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि जित्याच्या चपलाईने इथून मात्र दोन धावा कम्प्लीट केल्यात. दोन धावा झाल्यात कम्प्लीट आणि आता समीकरण असेल ते 13 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 40 धावसंख्येची गरज जर सुदर्शन सर आपण बघितलं तर चेसिंग करता वेळेस मी तर म्हणेन मोठ्या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा होता तलेकर बी टीमला. तशी सुरुवात त्यांची झाली होती परंतु त्यानंतर उमेशनं फार चांगलं षटक टाकलंय. हा चेंडू ऑन साईडला फटका. एक धाव कम्प्लीट होते इथून आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. येतोय हा चौकार. चौकार इथून मिळाला आणि चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात. एकूण 29 धावा. 29 धावा त्या फलकावरती लागल्यात येणारे 12 चेंडू आणि आता 36 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 36 धावा. अर्थातच प्रत्येक षटकामध्ये आता 18 धावांची सरासरी ठेवायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 18 धावा आता घ्यायच्या आहेत. कोणता फलंदाज या धावा घेऊ शकेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय. चौथं षटक घेऊन उदेश पाटील आणि आपण पहिल्या इनिंग मध्ये बघितलं तर वाकलन टीमनं देखील शेवटच्या ज्या 12 चेंडू वरती 37 धावा त्याने ठोकल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं सोडलेला जीत भोईरचा तो झेल आणि तिथून त्यानं आहाकार माजवला होता तो सोडलेला झेल मी तर म्हणेन थोडासा अंगलड आलाय तो तलेकर बी टीम साठी. इथून मात्र थोडासा शपथ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज मात्र बाद झालाय. कदाचित चेंडू यष्टांवरती आधारलाय आणि इथून मात्र फलंदाज होतोय बाद आणि मोठा धक्का मिळतोय या ठिकाणी तलेकर बी टीमला. तेजस काटकर हा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. खऱ्या अर्थानं आपल्या टीमच्या सर्व अशा आकांक्षावरती आता त्याने पाणी सोडलंय. चांगला टच मध्ये होता. कदाचित त्याच्याकडूनच अपेक्षा होत्या या टीमला की तेजस शेवटपर्यंत जर मैदानावरती राहिला तर त्याच्यामध्ये क्षमता होती
आणि तो कोणत्याही ईशाने मॅचला टर्न देऊ शकला असता, परंतु पहिल्या चेंडूवर ते सफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झालाय. नवीन बॅटर मैदानावरती येतोय अजय वाघिलकर. 11 चेंडू आणि आता 36 धावसंख्येची गरज. अकरा चेंडू आणि आता 36 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज येतो मैदानावरती. खूप मोठी धावसंख्या चेस करायची होती, त्याचा आता दबाव प्रेशर जाणवतोय तो तलेखर बी टीम वरती. इथून मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. आल्या पावली माघारी जातोय फलंदाज अजय. इथून मात्र अजय ठरतोय बाद. बॅक टू बॅक आता विकेट जायला लागलेत. कुठलाही फलंदाज मैदानावरती तग धरून उभा नाहीये. तशी फलंदाजी अपेक्षित आहे तशी फलंदाजी होत नाहीये. कदाचित मी तर म्हणेन जीत भोईरचा जो जेल सोडला होता आणि तिथून मात्र जीत भोईरनं जे 5 षटकार लागले होते ते 5 षटकार आता थोडसे आंगलड डोई जड आले ते तलेखर बी टीम साठी. 10 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. 6 मोठे फटके आता मारावे लागतील तलेखर बी टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर. दहा चेंडू 36. नवीन फलंदाज येतो मैदानावरती. वैभव हा फलंदाज आता मैदानावरती आलाय. पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नव्हता परफेक्ट रित्या. इथून एक धाव कम्प्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न थ्रो देखील अचूक झालाय, परंतु 2 धावा या धावून कम्प्लीट केल्यात. 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्यात. आणि आता 9 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. 9 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे. 5 ते 6 मोठे फटके येणे आता गरजेचे असतील. हा चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज उदेश पाटीलची. खऱ्या अर्थानं आज केतन या टीम मध्ये नाहीये. आपण बघतोय घाटकोपरची नाईट ची टुर्नामेंट होते या ठिकाणी खेळतोय, परंतु केतनची जी कमी ती फलंदाज जीतनं काही भासून दिली नाहीये. फार चांगली फलंदाजी त्यानं केली आपल्या टीमसाठी. 32 धावसंख्येचं त्यानं योगदान दिलंय. इथून मात्र एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. खऱ्या अर्थानं आपण बघतोय आता जास्तीत जास्त सामना हा वाकलन टीमच्या बाजूने मात्र झुकत चाललाय. गोलंदाजी फार ताकदीची होती आता उद्देश पाटीलची. नेक्स्ट बॉल. हा चेंडू जबरदस्त चेंडू होता, परंतु यष्टीरक्षक जीतला चकवून चेंडू मात्र बाईच्या स्वरूपात नशिबाचा चौकार या ठिकाणी येतोय तलेकर बी टीम साठी. इथून मात्र षटक संपलंय. 4 ओव्हर संपले दादा. 4 षटकामध्ये तलेकर बी टीम ने धावा या ठिकाणी आता जमावल्यात त्या. 36 धावा ना येणारे 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे आता तलेकर बी टीम साठी. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत धनेश इलेवन गोरसई ब आणि त्यांच्या विरोधात खालापूर परिसरातील राज वॉरियर्स चांभारली हा संघ. टॉस या ठिकाणी जिंकलाय राज वॉरियर्स चांभारली टीमनं. आणि जो काय तुमचा निर्णय असेल तो मॅच संपल्या लगेच आम्हाला कळवायचा आहे. इथून मात्र 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी अविनाश भोईर. अविनाश लेफ्ट आर्म गोलंदाज पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर वळतोय. इथून मात्र फलंदाजाला कुठल्याही प्रकारची संधी मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. 5 चेंडू आणि आता 29 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफसल फसला जातोय. लेग बायच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव तलेखर बी टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 4 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची गरज. 4 चेंडू आणि 28 धावा जवळजवळ सामना या ठिकाणी वाकलन टीमच्या बाजूने मात्र झुकवत चाललाय. फक्त 4 फेअर डिलिव्हरीज या ठिकाणी गोलंदाज अविनाश भोईरला टाकणे गरजेचे आहे.
अगदी चांगला चेंडू पडल्यानंतर तो बाहेरच्या दिशेने वळवतो चेंडू हा गोलंदाज. इथून मात्र कुठल्याच प्रकारची संधी फलंदाजाला मिळत नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट बॉल रिव्हर्स रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. सरळ बॅटने फटके येत नव्हते आणि अशा वेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झालाय. इथून मात्र DRS घेतलाय. बीमरचा रिव्ह्यू आहे, चेक करा. हा फेअर चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल सामना जवळ जवळ आता फिनिश झालाय. अतिशय चांगला चेंडू आता थोडासा वेगाने फेकलाय. सुरुवातीचे चेंडू गोलंदाजन थोडेसे वळवले होते परंतु हा चेंडू मात्र वेगाने फेकलाय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि हा सामना अगदी जिंकण्याच्या कगारवरती वाकलन टीम मात्र पोहोचली आहे. हा चेंडू यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सामना फिनिश, मॅच इथून जिंकली आहे ती. सामना इथून जिंकलाय 81 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीमनं आणि इथून मात्र हार्डलक असेल टीम जय बजरंग तलेकर बी. फार चांगला खेळ तुम्ही देखील या टुर्नामेंटमध्ये दाखवला. आमच्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही सहभागी झालेत, तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. तुम्हाला नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच अगदी प्रेक्षक देखील या सामन्याची जी आतुरतेने वाट बघत होते तो सामना आता प्रेक्षकाच्या भेटीला.